नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळ्या आयचे खबरो। उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना लागून बंद आशिले समुद्र जलसाहस क्रीडेक अनुमती, जिल्हाधिकारी मुल्लय मुगिलन। कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्यात प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर सध्या लॉकडाऊन लागून समुद्रात जलसाहस क्रीडा म्हणजे वॉटर बोट रायडिंग, राफ्टिंग, क्युबा ड्रायव्हिंग आणि इतर अनेक जलसाहस क्रीडेचेर सरकारान बंदी घायली। तेका आता प्रशासनान जिल्ह्यात जलसाहस क्रीडा सुरू करूक हिरवो कंदील दाखयला असे जिल्हाधिकारी श्री मुल्लय मुगिलन हेमी आदेश दिला। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कारवार भटकळच्या मुर्डेश्वर समुद्र किनाऱ्याच्या व्याप्तीत वॉटर बोट रायडिंग आणि इतर जलसाहस क्रीडेन किनाऱ्यावेऱ्या लोकांले लक्ष वेधताले। भटकळच्या नेत्राणीत स्कुबा ड्रायव्हिंग देशात प्रख्यात आशिले, जाल्यार कोरोना महामारीन ही सगळी क्रीडा ठप्प झाली। उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढू जायना म्हण परजिल्हा आणि परराज्यातल्यान येऊच्या प्रवासाचेर संपूर्ण निर्बंध घायलो। आता सध्या उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची संख्या 1% कमी असा म्हण बऱ्याच सार्वजनिक स्थळावेले निर्बंध कमी केल्यान जलसाहस क्रीडा सुरू करच्याक परवानगी दिला असे जिल्हाधिकारीं कळयला। परराज्य आणि परजिल्ह्यातल्यान प्रवासी जिल्ह्यात येल्यार कोरोना संक्रमण वाढची शक्यता आशिल्यान लॉकडाऊन काळात जिल्ह्याचे प्रवासी स्थळां संपूर्ण बंद दवरली, तसेच जलसाहस क्रीडा बंद दवरली। कर्नाटकातल्यान विविध राज्यातल्यांनी तर महाराष्ट्र गोवा राज्यातल्यान या जलसाहस क्रीडेचो आनंद घेऊक प्रवासी येताले। आता या सरकारल्या आदेशान या प्रवाशांक एक शुभ बातमी असा असे म्हणू हरकत ना। सिद्धापूर बिळगोड प्रायमरी शाळेत मनयलो आहार मेळ। सिद्धापूर। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या सिद्धापूर तालुक्यात दोडमने ग्रामपंचायत व्याप्तीच्या बिळगोड हायर प्रायमरी शाळेत बुधवाराक सार्वजनिक शिक्षण खात्याच्या पोषण अभियानाच्या संदर्भात आयोजन केल्या आहार मेळ या कार्यक्रमात हजर आशिल्या सगळ्याले लक्ष वेधले। या आहार मेळात शालेय विद्यार्थ्यांनी घराकडेन केल्या तरकारीचे प्रदर्शन दवरिले। तितूत पोषकांशाबद्दल जमिल्याक शिक्षकांनी माहिती दिली। तसेच खिंच खिंची तरकारी सेवनान आरोग्याक उपयोगकारी असा हेच बद्दल शिक्षकांनी तांदूळ आणि धान्यान तयार केले जिनस कशे उरता हेच बद्दल विद्यार्थ्यांक पटवून दिले। या वेळार विद्यार्थ्यांनी घराकडच्यान तयार करून हाडिले पोषकांश पायस, भाकरी, उसळी, पुरी, पुलाव असे अनेक प्रकारचे स्थानिक आहाराचे प्रदर्शन करून तेजो जमिल्या सगळ्यांनी स्वाद घेतलो। या वेळार निवृत्त शिक्षक मंजुनाथ भट हेमी उपन्यास दिलो। SDMC अध्यक्ष वसंत येगडे, सदस्य त्रिवेणी भट हेमी भाग घेतलो। शाळेची मुख्य शिक्षकी बोहिनी देशभंडारी हेमी स्वागत केले। सहशिक्षकी वनिता नायक हेमी आभार मानले। कारवारच्या होन्नावर कासरगोड समुद्र किनाऱ्याक या वर्षाक सुद्धा ब्लू फ्लॅग आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र। कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या होन्नावर तालुक्याच्या कासरगोड समुद्र किनाऱ्याक प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र या वर्षाक बी घेऊन या प्रतिष्ठेन आंतरराष्ट्रीय पावड्यार आणि एक वेळा लक्ष वेधला। हर दिसाक हजारांशी प्रवासी या कासरगोड समुद्र किनाऱ्याक भेट दितात। या वर्षात मे महिन्यात तौक्ते वादळान समुद्र किनाऱ्याची थोडी नैसर्गिक हानी झाली। ती हानी प्रशासनान दुरुस्ती करून तेजे सौंदर्य राखून दवरले। समुद्र किनाऱ्याचे संरक्षणाचे सर्वेक्षण करून आंतरराष्ट्रीय समितीन प्रमाणपत्र मंजूर केले आणि ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले। तसेच उडपी जिल्ह्याचे पडुबिद्रेच्या समुद्र किनाऱ्याक सुद्धा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र वर्षाच्या प्रमाणेच औंध मेळला असे केंद्र परिसर खात्याचे मंत्री भूपेंदर यादव हेमी ट्विट करून कळयला। डेन्मार्काचे कोपन हेगनचे परिसर शिक्षणक वेदिका FEE जागतिक पांवड्याचेर समुद्र किनाऱ्याचे सर्वेक्षण करून ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दितात। हेतूत समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, उदकाची गुणवत्ता, परिसर स्नेही निर्माण कामगिरी अशा 33 अटी न चुकता पालन करचे पडता। केंद्र सरकारान राज्याच्या कासरगोड, पडुबिद्री, गुजरातचे शिवराजपूर, DUN घोडला, केरळचे कपवाड, आंध्र प्रदेशाचे खुशीकोंड, ओडिसाचे गोल्डन आणि अंदमान द्वीपाचे राधानगर समुद्र किनाऱ्याक गेल वर्षाक हे प्रमाणपत्र दिला। या वर्षाक तमिळनाडूचे कोलम आणि पुदुचेरीचे इडन समुद्र किनाऱ्याक ब्लू फ्लॅग अनावरण झाला असे कळलेला। अरण्यभूमी हक्काक राज्य सरकार दृढ निर्धार प्रकट करू, रवींद्र नाईक। शिरसी। कायद्याक अनुसरून व्यक्तिरित विधिविधान पालन करनासतना अरण्य हक्क अनुष्ठानाक राज्य सरकार संपूर्ण विफल झाला। सरकारान अरण्यभूमी अरण्यवासियाच्या नावार करून जाल्ली कारणां स्पष्ट प्रकट करू जाय असे
अरणभूमी संघर्ष वेदिकेचे अध्यक्ष श्री रवींद्र नायक यांनी सरकारक आग्रह केला. मान्य सर्वोच्च न्यायालयान जुलै 2019 सालात एफिडेविट देऊन पुढल्या 18 महिन्यात अर्जेची पुनर्परिशोधना करून न्याय दितले असे सांगितले. अवधी जाऊन गेली तरी अरणवासियाले अर्जी विलेवारी झालना. आजपर्यंतच्या अर्जेतले शेकडा 32.15% अर्जेचे विचारणा बाकी असा. मंजुरी प्रक्रिया सरकारा इच्छाशक्ती कमी आणि जनप्रतिनिधी कायद्याच्या अनुष्ठानातली आसक्ती कमी आशिली दिसून येता असे त्यांनी म्हटले. या अरण्यभूमीत वास करचे आणि त्याच जमिनीचे अवलंबून असलेले कर्नाटक राज्याची जनसंख्या 5व्या स्थानावर असा. अरण्यकाच्या प्रगती देशात 16व्या स्थानावर आशिली ही विषादाची गोष्ट. राज्यात अति जास्त हक्कपत्राचे वितरण उत्तर कन्नड जिल्ह्यात 2855, नंतरच्या स्थानावर शिवमोगा 2444, चामराजनगर 2136, कोडगु 2018, तसेच चिकमंगळूरात 1911 असे राज्यात जास्त हक्कपत्र वितरण झाले हे 5वे राज्य असा असे रवींद्र नाईक यांनी सांगले. बेंगळुरूच्या प्रेस क्लबात पत्रिका गोष्टी उद्देशून ते उलयताले. 15 ವರ್ಷಗಳಾದರೂ ಸಹಿತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವೈಫಲ್ಯವಾಗಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಒಂದು ಅರಣ್ಯವಾಸಿಗಳ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಅರಣ್ಯರೋಧನವಾಗಿದೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಂಘಿಕ ಮತ್ತು ಕಾನೂನಾತ್ಮಕವನ್ನು ಹೋರಾಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಅರಣ್ಯ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 62.49% ಅರ್ಜಿಗಳು ತಿರಸ್ಕರವಾಗಿದೆ. ಬಂದಿರುವಂಥ ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ತುಲಾತ್ಮಕವನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಕೇವಲ 5.35% ಅರ್ಜಿಗಳಿಗೆ ಸಹಿತ ಮಾನ್ಯತೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳ ಅಂಕೆ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ನೋಡಿದಾಗ ವಾಸ್ತವ್ಯ ಮತ್ತು ಸಾಗುವಳಿಯಾಗಿರುವಂಥ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ತುಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಕರ್ನಾಟಕ 5ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಆದರೆ ಅರಣ್ಯ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆ ಅನುಷ್ಠಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ 15ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ವಿಷಾದವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಅರಣ್ಯವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟವಾದ ಒಂದು ಕಾಲಮಾನದಂಡದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅರಣ್ಯವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಒಂದು ದೃಢ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅರಣ್ಯಭೂಮಿ ಹಕ್ಕು ಹೋರಾಟಗಾರರ ವೇದಿಕೆ ಪರವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಆಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ರವೀಂದ್ರ ನಾಯ್ಕ, ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ವಕೀಲ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅರಣ್ಯಭೂಮಿ ಹಕ್ಕು ಹೋರಾಟಗಾರರ ವೇದಿಕೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಕಳೆದ 30 ವರ್ಷದಿಂದ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅರಣ್ಯವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಕರ್ನಾಟಕದ 16 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಗೆ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಗಣೇಶ್ ಗುಡಿ ಹಿಂಗ ಬೇಕಾಯ್ದೆಶೀರ್ಪಣೆ ವಾಳು ವಾಹತುಕೀರ್ ಕಾರ್ವಾಯಿ, 2 ವಾಹನ ಜಪ್ತ್. ಜೋಯ್ಡಾ ಗಣೇಶ್ ಗುಡಿ ಲಾಗಿ ಇಳವಾ ಹಿಂಗ ಬೇಕಾಯ್ದೆಶೀರ್ಪಣೆ ವಾಳುಚಿ ವಾಹತುಕ್ ಕರ್ಚಾ ವಾಹನಾರ್ ರಾಮನಗರ ಪೊಲೀಸಾನ್ ಕಾರ್ವಾಯಿ ಕನ್ 2 ಟಿಪ್ಪರ್ ಜಪ್ತ್ ಕೇಲಿ. PSI ವಿನೋದ್ SK ಹಿಂಗೆಲ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಕಲ್. SSI BB ಕಾಳೆ, CSC ರಾಜೀವ್ ರಾಠೋಡ್, CSC ತನುಜ್ ಬೈಲೋರ್ ಹೆಮಿ ಈ ಕಾರ್ವಾಯಿ ಕೇಲಿ. ಬೇಕಾಯ್ದೆಶೀರ್ಪಣೆ ವಾಹತುಕ್ ಕರ್ಚಿ GA09U 3923 ಆಣಿ GA09U 3428 ಈ ವಾಹನ ಜೋಡಾಚ್ಯ ದಿಶೆನ್ ಉಯ್ತಾಲಿ. ತೆಮಗೆಲ್ ಪೊಲೀಸಾನ್ ಚೌಕಶಿ ಕೇಲ್ ತನ್ನ ವಾಳು ವಾಹತುಕಿಸಾಠಿ ಕಸಲೆ ಬಿ ಪರವಾನಗಿ ನಾಶಿಲೆ ದಿಸುನ್ ಏಲೆ. ತಕ ಲಾಗೂನ್ ಈ ವಾಹನ ಜಪ್ತ ಕನ್ ಖಾನ್ ಆಣಿ ಭೂವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗಾಚ್ಯ ತಾಬ್ಯಾತ್ ದಿಲಿ. ಆಜ್ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ್ 36 ಕೊರೋನಾ ಪಾಸಿಟಿವ್ ಕೇಸಸ್ ಮೇಳಿ. कारवार 17, कुमटा 4, होनावर 1, भटकळ 4, शिर्शी 4, सिद्धापूर 1 आणि यल्लापूर 5 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली. तसेच 29 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 55,410 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळली. तसेच 54,379 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 261 कोरोना रुग्ण उपचार घेते असत. तितू भितर 39 कोरोना रुग्ण हॉस्पिटलात आणि 222 कोरोना रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेते असत. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 770 कोरोना रुग्णालय मरण झाले असा. इतल्यान कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.